ऑर्चिड इंग्लिश स्कूल मध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करण्यात आलं. सिडको वाळूज महानगर 1 येथील ऑर्चिड इन्स्टिट्यूट ऑफ ग्रुप तर्फे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करताना मुख्याध्यापिका रेणुका काकडे म्हणाल्या की स्त्री शिक्षणाचा पाया रचणाऱ्या सावित्रीबाई फुले यांना सुरुवातीला अनंत अडचणींवर मात करत मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. भारत देशातील पहिली यशस्वी महिला शिक्षिका ठरत त्यांनी आपल्या कार्यातून अनेक महिलांना शिक्षण देऊन स्त्री शक्तीचा सन्मान केल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. विरोध सहकर उन्होंने महिलाओं की शिक्षा के लिए कार्य किया है. 1848 में उन्होंने पहली स्कूल खोली महिलाओं के लिए पुणे में, और इस स्कूल को खोलने के बाद जब उन्होंने लड़कियों को इकट्ठा करना शुरू किया, उन्हें पढ़ाना शुरू किया, ऐसे समय में समाज के कुछ जो लोग थे उन्होंने उन्हें विरोध. यह अभिवादन कार्यक्रम संस्थेचे संचालक श्रीनिवास नंदमुरी, मुख्याध्यापिका रेणुका काकडे, अंजुम शेख आणि क्रीडा शिक्षक डॉक्टर भरतसिंग सलामपुरे यांच्यासह सहशिक्षक आणि विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.